जय भीम सर्वाना भावनाओं में आज एक तुम्हारे एक विद्रोही कविता सादर करता है। आमच्यातल्या काही बांधवांना आता हे ब्राह्मणवादी त्यांना हिंदुत्ववादी हिंदू हिंदू म्हणून ते आंबेडकरवादापासून तोडत आहेत, त्यांच्यासाठी मी कविता लिहिली आहे। कविता आवडली जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि कवीला प्रोत्साहन निधी जे काही तुम्हाला योग्य वाटेल ती द्या। त्यासाठी फोनपे नंबर आहे 91 46 66 90 05। कवितेचे शीर्षक आहे ते तुम्हाला हिंदू म्हणतील अनभर चौकात आणून हाणतील, ते तुम्हाला हिंदू म्हणतील अनभर चौकात आणून हाणतील। त्यांना फक्त तुम्हाला बौद्धापासून तोडायचं आहे, त्यांना फक्त तुम्हाला बौद्धापासून तोडायचं आहे आणि एकटं करून ढोरासारखं झोडायचं आहे। त्यांना फक्त तुम्हाला बौद्धापासून तोडायचं आहे आणि एकटं करून ढोरासारखं झोडायचं आहे। ते तुम्हाला बौद्धाचा विरोध कर म्हणतील, ते तुम्हाला आज बौद्धाचा विरोध कर म्हणतील आणि पुन्हा भर चौकात भोंगळं करून हाणतील, पुन्हा भर चौकात भोंगळं करून हाणतील। कायदा भीमाचा त्यांच्या गळ्यातला फास आहे, कायदा भीमाचा हा त्यांच्या गळ्यातला फास आहे। तुमच्या आडून कायदा कमजोर करायचा त्यांचा एकच ध्यास आहे। ते तुम्हाला बळबळच हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आणतील आणि पुन्हा भर चौकात भोंगळं करून आणतील, आणि पुन्हा भर चौकात भोंगळं करून आणतील। बीड लातूर सातारा हे जिवंत घडत आहे, तरीही तुम्ही का त्यांच्या भूलताफांना बळी पडत आहे? आपले तुकड्यापायी लाचार होऊन तुम्हाला वेड्यात काढतील, अरे आपले नेते तुकड्यापायी लाचार होऊन तुम्हाला वेड्यात काढतील आणि ते पुन्हा भर चौकात तुम्हाला भोंगळं करून आणतील, आणि ते पुन्हा भर चौकात तुम्हाला भोंगळं करून आणतील। जोपर्यंत तुम्ही भीमसैनिकासोबत होता, जोपर्यंत तुम्ही भीमसैनिकासोबत होता, तुम्हाला हात लावायला जातीवादीही भीत होता, तुम्हाला हात लावायला जातीवादीही भीत होता। तुम्हाला भडकावून ते भीमापासून दूर नेतील, तुम्हाला भडकावून ते बा भीमाच्या चळवळीपासून दूर नेतील आणि पुन्हा मग भर चौकात आणून भोंगळं करून आणतील, पुन्हा मग भर चौकात आणून भोंगळं करून आणतील। जय भीम, कविता आवडली तर नक्कीच फॉरवर्ड करा, चळवळीला ह्या कवितेची गरज आहे आणि समाज जागृत झाला पाहिजे एवढंच म्हणेन। आणि माझं यूट्यूब चॅनल विद्रोही देवदत्त सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम।